मी आभा शिंदे आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगुळे। दर्शक हो, आजचा जो आपला विषय आहे, जसं मी टायटल दिलं आहे की कोरोनाचा बाजार काय करतंय ठाकरे सरकार। एकंदर महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर कोरोनाच्या बाबतीमध्ये अलीकडे ह्या 4-2 दिवसांमध्ये ही आमच्या कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रामध्ये राज्यात 60-65 हजारांवरनं आता 40 हजाराच्या आत आलेली आहे। मात्र मृत्यूचा दर आमच्याकडे वाढतो आहे, हे झालं एक। परंतु सततच्या मार्च महिन्यापासून जशी ही कोरोनाची लागण सुरू झाली, संसर्ग सुरू झाला या नवीन दुसऱ्या लाटेचा, तेव्हापासनं आम्ही बघत आलो आहोत की आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या औषधींचा काळा बाजार होतो आहे, त्याचा तुटवडा जाणवतो आहे। मग ते रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये अगदी मुंबई पुण्यापासून नाशिकपासून तर नगर काय किंवा आता औरंगाबादपर्यंत काय, सगळ्या ठिकाणी काळा बाजार होतो आहे। ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत तेच, लोकांची नाडवणूक केली जाते, 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर अंतर जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स 5-5 हजार 10-10 हजार वसूल करताय। तीच बाब या बेडच्या बाबतीत, बेड उपलब्ध होत नाहीत, बेडचा काळा बाजार होतो। त्याचप्रमाणे हे बघितल्यानंतर रक्ताचाही तुटवडा भासतो, प्लाझ्माच्या बाबतीतही काळा बाजार होताना दिसतो आहे। मग एकंदर सामान्य माणसांनी करायचं काय? आणि टॅक्सपेअर जे लोक नित्यनियमानं जे तर दरवर्षी इन्कम टॅक्स भरतात, शासनाला कर भरतात, त्या लोकांना ह्या अशा पॅन्डेमिक कंडिशनमध्ये त्यांना आरोग्य सुविधा देणं ही राज्य शासनाची आणि केंद्र सरकारची ती जबाबदारी आहे, त्यांचं ते प्रथम कर्तव्य आहे। असं असतानाही इथे बेडसाठी मारामार आणि जनतेची लूट, पावलोपावली लूट होती आहे, हे सगळं होत असताना राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यावर काही ॲक्शन घेताना दिसत नाही आहे। कोविड सेंटर उघडलेत, कोविड हॉस्पिटल उघडलेत, अक्षरशः बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनसमोर ज्या लॉजेस असतात, त्यातल्या ज्या डॉर्मिटरीज असतात, तशा पद्धतीचे या डॉक्टर लोकांनी खाजगी दवाखाने उघडले। काय तर तिथे एक रूम, त्या रूममध्ये 3 बेड, वर पंखा लावलेला, ना तिथे ऑक्सिजनची सोय, काय सलाईन लावण्यासाठी एक स्टँड, आणि डॉक्टर लोकांशी चर्चा करतो किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो तर खाजगीत बोलताना ते हेच सांगतात की हा सगळा धंदाच झालेला आहे। आणि हॉस्पिटल जर म्हणाल तुम्ही खाजगी हॉस्पिटल, तर त्यांचं म्हणणं आहे की बा नाहीतरी ते कमर्शियलच आहेत, व्यावसायिक ते दवाखाने आहेत, त्यांचा तो व्यवसाय आहे, ते व्यवसाय करणार, ठीक आहे। परंतु अशा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आलेली आहे किंवा ही पॅन्डेमिक कंडिशन आपण ज्याला म्हणतो ती आलेली आहे, अशा वेळेस थोडीतरी माणुसकी दाखवायचं काम नाही। एवढंच काय, हा मनुष्य म्हणजे घरात जर आजारी पडला तर त्याची टेस्ट करण्यापासून त्याला बेड मिळेपर्यंत, बेड मिळाल्यानंतर पुढे जर तो परत सिव्हिअर कंडिशनमध्ये गेला तर त्याला ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळेपर्यंत सगळी मारामार, ॲडमिट करण्यासाठीच बेडची मारामार, एवढंही करून जर एखादा जीव गेल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास तरी कुठे सुखाचा आहे? त्याच्या खिशातनं पैसे काढून घेतात। परवाच एक टोळी आढळली की ज्या कोरोनानं जे मयत झालेले त्यांच्या अंगावरचे कपडे, शाली, त्याचप्रमाणे ते वापरलेल्या चादरी, ह्या सगळ्या त्या चोरून नेणारी एक टोळी पकडली उत्तर प्रदेशमध्ये। आणि ते लोक हे सगळे कपडे धुवून त्याला ब्रँडेड कंपनीचे लोगो लावून ते बाजारामध्ये विकताना ते आढळून आले। काय, कुठपर्यंत, कुठं चाललं आहे, आम्ही कुठे चाललो आहोत? आणि शासन म्हणून या सगळ्या गोष्टीवर तुमचं काहीतरी नियंत्रण असायला हवं की नको? तुम्ही राजकारणात अडकलात, आणि कोणत्याही बाबतीत राजकारण, मग त्या ब्रुक फार्माच्या कंपनीतून रेमडेसिवीर आणण्याच्या बाबतीत भाजपनं केलेलं राजकारण असेल, किंवा आता हिंदुस्तान बायोटेकच्या माध्यमातून जेव्हा कोवॅक्सिनचं प्रोडक्शन पुण्यामध्ये करायचं आहे त्याच्यासाठी ते परवानगी मागतायत, तर ती परवानगी नाकारण्याचं काम आमचं सरकार करतं आहे आणि त्यांना झुलवत ठेवतं आहे। शेवटी हा विषय माननीय उच्च न्यायालयामध्ये जावा लागला आणि उच्च न्यायालयाने त्यांना ती परमिशन दिली। का, इथेही राजकारण की इथे जर वॅक्सिन तयार झाल्या तर मग केंद्रावर खापर फोडता येणार नाही की वॅक्सिनचा तुटवडा आहे म्हणून? काय चाललं आहे काय? आणि लॉकडाऊनमध्ये कुठली सुसूत्रता नाही। लॉकडाऊन तुम्ही कडक निर्बंध लादता, प्रत्येक वेळेस फेसबुकवर मुख्यमंत्री येतात आणि ते मिळमिळीत भाषण करून मी कडक लॉकडाऊन करला, कडक निर्बंध लावायचे म्हणून सांगतात, त्याची अंमलबजावणी होती का नाही याच्याकडे बघणारी कोणी यंत्रणा नाही। तुम्ही ई पास लावले, जिल्हाबंदी घातली, कधीतरी कोणत्या मंत्र्यांनी फिरून बघितलं आहे का की खरंच त्या जिल्हाबंदी झालेली आहे का, बाहेरच्या लोकांवर येणारं काही बंधन आहे का?
काहीच नाही, फक्त तिथे ए सीमध्ये बसून असं फर्स्ट क्लासपैकी जे तर गाईडलाईन तयार करायच्या आणि त्या सचिवालयामधल्या लोकांनी तो सगळं ते कन्व्हिन्स करायचं मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांनी येऊन फेसबुकवर येऊन लाईव्ह येऊन भाषण करायचं. ही कोणती पद्धत आहे हाताळण्याची पॅन्डेमिक कंडिशन आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्याला ज्याला जिथे जिथे संधी मिळेल तो तो तिथे तिथे या सामान्य माणसाला लुटत चाललेला आहे. जेव्हा निर्बंध घालण्याची आम्ही भाषा करतो राज्यासाठी एक ठराविक जे तर गाईडलाईन ठरते आणि गाईडलाईन ठरल्यानंतर एक ओळ त्यामध्ये खाली सचिवालयातून टाकली जाते की त्या त्या जिल्हा प्रशासनाने त्यांना जशा पद्धतीनं त्यांना तिथे योग्य वाटेल त्याप्रमाणे याच्यामध्ये ह्या सगळ्या निर्बंधामध्ये कमी जास्त करण्याचे त्यांना अधिकार दिलेले आहेत. मग याचा वापर जो तो आपल्या आपल्या मर्जीप्रमाणे करतो. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 17 मार्चपासून सलग जे तर लॉकडाऊन लावला आहे आणि 17 एप्रिलपासून आज ताग आहेत, एकूण फक्त 5 दिवस त्यांनी भाजीपाला दूध आणि किराणा दुकानाच्या विक्रीला त्यांनी सवलत दिलेली आहे 5 ते 7 दिवस. कसं जगायचं लोकांनी? त्या परभणी जिल्ह्यातल्या तर व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. दुकानाचं भाडं निघत नाही, त्यांचं लाईट बिल त्यांना भागत नाही, नोकरांचा पगार देणं होत नाही, घरामध्ये खाण्याची सोय नाही. आणि तुम्ही सांगता की किमान समान कार्यक्रमावर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जे तर आहे आम्ही राज्य चालवत आहोत आणि तुमच्या त्या याचे प्रमुख सांगतात की शेतकऱ्यांना वीज बिल माफीच्या बाबतीत ते बोलत नाहीत, या सगळ्या व्यापाऱ्यांच्या वीज बिल माफीबद्दल ते बोलत नाहीत, मात्र दारू उत्पादकांना त्यांच्या कंपन्यांना आणि दारू विक्रेत्यांना त्यांना लाईट बिलात माफी द्यावी म्हणून ते शिफारस करतात. तुम्ही कोणासाठी राज्य करतात, कोणावर राज्य करता आहात? एवढंच काय, मुंबईसारख्या ठिकाणी आमच्या कानावर कुणकुण होती की हॉटेल क्वारंटाईनच्या माध्यमातून नावाखाली त्या एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणावर धांधली सुरू आहे आणि दिवसाकाठी जवळजवळ 1 करोड रुपये वसूल होतात अशी आमच्याकडे जे तर बातमी आलेली होती, माहिती मिळालेली होती. परंतु माझ्याकडे त्याचे पुरावे नव्हते म्हणून मी ती बातमी आतापर्यंत लावली नाही. पण दर्शको तुम्हाला मी आता दाखवतो. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मुंबईमधल्या माहीमचे नगरसेवक वन्नी नावाचे नगरसेवक आहेत, त्यांनी स्वतःच हा सगळा भांडाफोड केला. हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर कॉर्पोरेटर सुफियान वनू. एअरपोर्ट पे किस तरीके से भ्रष्टाचार हो रहा है, कैसे लोगों को लूटा जा रहा है, कैसे लोगों को होटल क्वारंटाइन के नाम पे लोगों को शिकार बनाया जा रहा है. इसमें ना सिर्फ बीएमसी के अधिकारी शामिल है बल्कि ये जितने प्राइवेट लैब वाले हैं ये भी शामिल है. इसका एक उदाहरण सबूत के साथ आपके सामने दूंगा. 8 तारीख को एक लेडी मिसिस एस अकलेकर ये ट्रैवल करने वाली थी बहरेन के लिए. ये सुबह में 6 बजे एयरपोर्ट पे आती है, इनका 10:40 को फ्लाइट है. 10:40 को उनका फ्लाइट होता है, उनसे कहा जाता है 10:30 को आपका पीसीआर टेस्ट एक्सपायर हो गया है 10 मिनट पहले, तो आपको दूसरा पीसीआर टेस्ट कराना पड़ेगा. पीसीआर टेस्ट के लिए बीएमसी अधिकारी भेजते हैं यहाँ पर P9 में, यहाँ पर इन्होंने धंधा खोल रखा है. इनके पास में यहाँ पर भेजा जाता है और यहाँ पर RT-PCR टेस्ट होता है पैसा लेके, और उस टेस्ट की रिपोर्ट आती है सुबह में 8 बजे कि वो लेडी पॉजिटिव है. वो पॉजिटिव लेडी उसको पॉजिटिव बताकर उसको ट्रैवल करने से रोक दिया जाता है. और सिर्फ ना रोका जाता है बल्कि बीएमसी अधिकारियों की तरफ से उसको प्रेशराइज किया जाता है कि उसको होटल क्वारंटाइन करना पड़ेगा. वो यहीं पर बैठ के रोने लगती है. मुझे इस खबर की खबर मिली, मैं यहाँ पर पहुँचा, मैंने बीएमसी अधिकारी से पूछा कि आप मुझे गवर्नमेंट का SOP बताइए कि वुमेन विद द चाइल्ड कहाँ पर होटल क्वारंटाइन है. होटल क्वारंटाइन की जो गाइडलाइन है कि वुमेन विद द चाइल्ड होटल क्वारंटाइन नहीं है जबकि वो असिम्प्टोमेटिक है, उससे ये कहा गया कि आपको होटल क्वारंटाइन करना पड़ेगा. जब मैंने यहाँ पे लड़ाई लड़ी तो उसको छोड़ दिया गया ये बोल के कि आप डिक्लेरेशन दो और चले जाओ. वो उसको यहाँ से ले जाकर मैं बीएमसी के हॉस्पिटल के अंदर मैंने तुरंत उसका 2 घंटे के बाद टेस्ट करवाया RT-PCR. आज उसकी रिपोर्ट आई 2 घंटे पहले, जिन्होंने इसको पॉजिटिव बताकर उसको होटल क्वारंटाइन के नाम पर लूटने की कोशिश की थी, वो बीएमसी के टेस्टिंग के अंदर नेगेटिव आती है. इस तरीके का भ्रष्टाचार चोरी यहाँ पर बीएमसी के अधिक. हेलो एवरीवन, दिस इज योर कॉर्पोरेटर सुफियान वनू. एयरपोर्ट पे किस तरीके से भ्रष्टाचार हो रहा है, कैसे लोगों को लूटा जा रहा है, कैसे लोगों को होटल क्वारंटाइन के नाम पे लोगों को शिकार बनाया जा रहा है. इसमें ना सिर्फ बीएमसी के अधिकारी शामिल है
बल्कि ये जितने प्राइवेट लैब वाले हैं ये भी शामिल है। इसका एक उदाहरण सबूत के साथ आपके सामने दूंगा। एक 8 तारीख को एक लेडी मिसिस एस अकलेकर ये ट्रैवल करने वाली थी बहरेन के लिए। ये सुबह में 6 बजे एयरपोर्ट पे आती है, इनका 10:40 को फ्लाइट है। 10:40 को उनका फ्लाइट होता है, उनसे कहा जाता है 10:30 को आपका PCR टेस्ट एक्सपायर हो गया है 10 मिनट पहले, तो आपको दूसरा PCR टेस्ट कराना पड़ेगा। PCR टेस्ट के लिए BMC अधिकारी भेजते हैं यहाँ पर P9 में, यहाँ पर इन्होंने धंधा खोल रखा है। इनके पास में यहाँ पर भेजा जाता है और यहाँ पे RT-PCR टेस्ट होता है पैसा लेके, और उस टेस्ट की रिपोर्ट आती है सुबह में 8 बजे के वो लेडी पॉजिटिव है। वो पॉजिटिव लेडी उसको पॉजिटिव बताकर उसको ट्रैवल करने से रोक दिया जाता है, और सिर्फ ना रोका जाता है बल्कि BMC अधिकारियों की तरफ से उसको प्रेशराइज किया जाता है कि उसको होटल क्वारंटाइन करना पड़ेगा। वो यहीं पे बैठ के रोने लगती है, मुझे कहाँ पर होटल क्वारंटाइन है। होटल क्वारंटाइन की जो गाइडलाइन है कि वुमेन विद द चाइल्ड होटल क्वारंटाइन नहीं है, जबकि वो असिम्प्टोमेटिक है, उससे ये कहा गया कि आपको होटल क्वारंटाइन करना पड़ेगा। जब मैंने यहाँ पे लड़ाई लड़ी तो उसको छोड़ दिया गया ये बोल के कि आप डिक्लेरेशन दो और चले जाओ। वो उसको यहाँ से ले जाकर मैं BMC के ऑफिस के अंदर, BMC के हॉस्पिटल के अंदर मैंने तुरंत उसका 2 घंटे के बाद टेस्ट करवाया RT-PCR। आज उसकी रिपोर्ट आई 2 घंटा पहले, जिन्होंने इसको पॉजिटिव बताकर उसको होटल क्वारंटाइन के नाम पर लूटने की कोशिश की थी, वो BMC के टेस्टिंग के अंदर नेगेटिव आती है। इस तरीके का भ्रष्टाचार चोरी यहाँ पर BMC के अधिकारी भी और यहाँ के जितने लैब है, चाहे इनको BMC ने अपॉइंट किया है, चाहे GVR ने अपॉइंट किया है, चाहे स्टेट गवर्नमेंट ने अपॉइंट किया है, किसने भी अपॉइंट किया हो, ये सब मिलकर यहाँ पे लोगों को लूट रहे हैं। और कोई चीज नहीं है, 3 दिन पहले की बात है, मेरा एक मित्र दुबई से आता है, उसने ऑलरेडी वैक्सीनेशन लिया हुआ है, उसको एयरपोर्ट पर यह बोल के रोका जाता है कि भाई तुमने जो वैक्सीनेशन लिया है वो चाइनीज है, चाइनीज वैक्सीनेशन को इंडियन गवर्नमेंट एक्सेप्ट नहीं करती है, इसलिए आपको यहाँ पे होटल क्वारंटाइन करना पड़ेगा। मैंने ऑफिसर से बात की, आप SOP बताओ कहाँ लिखा हुआ है कि वैक्सीनेशन चाइनीज वैक्सीनेशन एक्सेप्टेबल नहीं है, तो फिर बाद में वो डर गया और उसने फिर उसको भेज दिया। तो इस तरीके से पैसों का लेन देन जो 5,000, 10,000, 15,000 देता है उसको होटल क्वारंटाइन के नाम पे घर जाने दिया जाता है, और जो नहीं देता उसको होटल क्वारंटाइन के नाम पे होटलों की दलाली करते हैं, जिसमें BMC के अधिकारी भी शामिल है। एक डॉक्टर प्राची और डॉक्टर नवीन वो ड्यूटी पे थे 8 तारीख को, जिनसे मेरी उस वक्त बातचीत हुई थी। और ये लाइफ नीति वेलनेस करके ये टेस्टिंग लैब है, बड़ा चोर लैब है जो लोगों को लूट रहा है, गलत रिपोर्ट दे रहा है 2 घंटे में नेगेटिव और 2 घंटे में पॉजिटिव। इसके लिए मैंने इसको मुख्यमंत्री को भी खत लिखा है, मैं AMC से भी वक्त लिया हूँ, अभी 4 बजे का टाइम मिला है कमिश्नर का, मैं उनके पास भी जा रहा हूँ। और इसको मेरी एक मांग है एज अ कॉरपोरेटर, एज अ मुंबई शहर का ट्रस्टी, मेरी मांग है सबसे पहले सारे ऑफिसर को सस्पेंड किया जाए, इन पे कार्रवाई की जाए, ये जितने लैब जो लोगों को लूटने के लिए यहाँ पे खोले गए इसको बंद किया जाए, इनका ऑडिट कराया जाए और इनको बात करने की तमीज सिखलाया जाए। वो जो लेडी, ऐसे कई लोग हैं जिनकी फ्लाइटें मिस हो गई, जिनके घर वाले बेचारे मिस हो गए, दो महीने से धक्के खा रहे हैं। हाँ, कभी उनको यहाँ पे एयरपोर्ट पे आने का बोला जाता है कल आओ परसों आओ, बेचारा जो कोरोना में ट्रैवल कर रहा है, मजबूरी में ट्रैवल कर रहा है, और ये BMC के साथ मिलकर ये प्राइवेट लैब वाले उनको लूट रहे हैं। तो इसके लिए इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करें और ज्यादा से ज्यादा आगे लोगों तक पहुंचाएं। और हॉटेल क्वारंटाइनच्या नावाखाली जनतेची लूट केली जाती है। मी परभणीचं उदाहरण तुम्हाला दिलं की परभणीचे जिल्हाधिकारी मनमानी करतात, पालकमंत्री प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात की जे राज्याला गाईडलाईन आहेत त्याच परभणीमध्ये कलेक्टर लागू करतील। लोक जेव्हा त्यांना सांगतात की बाबा इथे आता पिठाच्या गिरण्या बंद आहेत, मुस्लिम बांधवांचा जे तर रोजाचा रमजानचा महिना आहे, संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी इफ्तार करण्यासाठी काही सामान खरेदी करावं लागतं, मात्र इथं सगळं बंद आहे। तर हे पालकमंत्री नवाब मलिक का खराब मलिक कोण आहेत ते तर अशा शब्दामध्ये सांगतात, म्हणजे काही सेन्सिटिव्हिटीज नाही कुठल्या माणसाला, की तो माणूस म्हणतो की इफ्तारी तुम्ही मिठासोबत इफ्तारी करा आणि घरी कण्या कुठून खा, किती असहिष्णू माणसं आहेत। आणि राज्याच्या जनतेचे तुम्ही जे तर मंत्री आहात, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, पालकत्वाची थोडी तरी जाणीव तुम्हाला आहे। त्या ठिकाणी त्या शासकीय दवाखान्यामधला ऑक्सिजनचा प्लांट, काही छोटे छोटे पार्ट चोरी गेले म्हणून तो ऑक्सिजनचा रिफिलिंगचा प्लांट बंद पडलेला, परंतु कुणीही त्या जिल्हा शल्य चिकित्सकाला, जिल्हा शल्य चिकित्सक नागरगोजे यांना जाब विचारायला तयार नाही। आता तर नवीनच प्रकरण समोर आले, त्या परभणी जिल्हा रुग्णालयामधून रेमडेसिवीरचा पूर्ण रेकॉर्डच गायब झाला आहे,
आणि जिल्हा शल्य चिकित्सक नागरगोजे ते मुख घेऊन बसून आहेत. काय चाललंय काय? आणि एवढी सगळी परिस्थिती बिकट असताना राज्याचे आरोग्यमंत्री, त्यांच्यावर तुम्ही स्तुतिसुमनं उधळता की त्यांनी खूप चांगलं काम केलं, खूप चांगलं काम केलं आहे. जनता परेशान आहेत, व्यापारी आत्महत्या करत आहेत. इथे दवाखान्यामध्ये ॲडमिशन मिळण्यापासून तर रेमडेसिवीर मिळण्यापर्यंत, बेड मिळण्यापर्यंत, व्हेंटिलेटर मिळण्यापर्यंत, ऑक्सिजन मिळण्यापर्यंत मारामार. दवाखाना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काही ठिकाणी आग लागते, काही ठिकाणी ऑक्सिजनची गळती होते, निष्पाप जीव जातात. घरी असतो तर बरं झालं असतं असं त्या पेशंटला वाटायला लागले, त्याच्या नातेवाईकाला वाटायला लागले. आग लागून लहान बालकं जे तो होरपळून मरत आहेत. कुणीतरी त्या बीडला ऑक्सिजनची ती व्हॉल बंद करतो आणि तिथे ऑक्सिजनचा मोठा पेशंटला जेवढा त्रास होतो. मग किती किती गलथानपणा हा. आणि एवढं सगळं झालेलं असताना तुम्ही त्या मुंबईमध्ये, मुंबई महापालिकेनं त्या कोविडच्या बाबतीमध्ये चांगलं मॅनेजमेंट केलं म्हणून पंतप्रधान मोदी तुमची तारीफ करतात आणि त्याच्यावर तुम्ही हुरळून जाता. एका सेक्टरमध्ये ठीक आहे, तुमचं कुठे चांगलं काम झालं असेल, जे चांगलं झालं ते चांगलंच म्हटलं पाहिजे. एक मात्र तितकंच खरं आहे की उद्धव ठाकरे यांचा प्रामाणिकपणा प्रत्येक वेळी दिसतो, पण नुसतं प्रामाणिक असून उपयोग काय हो, त्याचा आउटटर्न काय? म्हणजे ऑपरेशन सक्सेसन पेशंट मेला, तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर अशानं कसं चालेल? आणि हे एक लक्षात घ्या, अशा पद्धतीनं जर कारभार चालणार असेल तर जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, प्रत्येक बाबतीत, प्रत्येक बाबतीत राज्याचे प्रमुख म्हणून तुम्ही कुठेच जबाबदार दिसत नाहीत महाराष्ट्राच्या जनतेला. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तेच, त्या ठिकाणी तुम्ही केंद्रावर ढकलायचा कार्यक्रम केला. ज्या गोष्टी नाहीत, लिगली नाहीत, त्याची तुम्ही आश्वासनं देतात आणि मी हात जोडतो, मी विनंती करतो म्हणून. अशी भाषा जेव्हा राज्याचा प्रमुख हात जोडतो आणि विनंती करतो आणि अगतिक झाल्याचं जेव्हा तो जनतेसमोर फेसबुक लाईव्हमध्ये सांगतो, त्यावेळेस तुमच्याबद्दल काय विश्वास जनतेमध्ये, जनतेच्या मनामध्ये राहील की माझं नेतृत्व खरंच माझ्या राज्याचं नेतृत्व करणारं खंबीर आहे, हे माझ्या पाठीशी उभं राहू शकेल, संकट काळामध्ये हे सरकार मला कुठेतरी कामी पडेल, ही भावनाच त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही. जेव्हा तुम्हीच पराभूत मानसिकतेमध्ये जाता त्यावेळेस जनता कशी तुमच्यावर विश्वास ठेवेल? आणि या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला कुठे काही सोयरसूतक नाही किंवा हे फीडबॅक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण तुम्ही फेसबुकमध्ये जाऊन बसलेला आहात. प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी काय आहे याकडे कोणीच बघत नाही आहे, म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की तुम्ही राज्याचे प्रमुख आहात याचा आधी साक्षात्कार तुम्हाला होऊ द्या. तो साक्षात्कार तुम्हाला झाला की तुमच्या कर्तव्याची जाणीव तुम्हाला होईल. फक्त फेसबुकमध्ये लाईव्ह येऊन मिळमिळीत बोलून ती जाणीव तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. एक नक्की की तुम्हाला आम्ही आमच्या कुटुंबाचा सदस्य मानतो, महाराष्ट्रातला प्रत्येक कुटुंब तुम्हाला सदस्य मानतं, परंतु तुम्हीसुद्धा ती जबाबदारी, त्या जबाबदारीनं तुम्ही वागलं पाहिजे. तुम्ही कुठेतरी तो विश्वास आम्हाला दिला पाहिजे. आणि हे जर असंच चालू राहिलं तर मात्र आज मी लोकांच्या वतीनं ह्या माध्यमातून व्हिडिओतून विचारतो आहे, उद्या प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस तुम्हाला विचारेल की कोरोनाचा हा बाजार होत असताना ठाकरे सरकार काय करत होतं. धन्यवाद. क्वालिटी की तलाश यहाँ खत्म. किंग ऑफ बेल्ट्स शनिवार बाजार के पास नानलपेट कॉर्नर पर भणी. लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ. एक बार जरूर आए किंग ऑफ बेल्ट शनिवार बाजार नानलपेट कॉर्नर पर बनी. SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस मासूम कॉलोनी दरगाह रोड पर बनी. अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कॉन्टैक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. मोबाइल नंबर 9823797828. समंदर खान अंसार खान सेल्स एंड सर्विस. हमारे यहाँ नए पुराने हेप्सिफोर की मोटर पाइपलाइन दुरुस्त किए जाते हैं, साथ ही खरीदी बिक्री भी किए जाते हैं. सुबेदार नगर, कुवा मस्जिद, परभनी. मोबाइल क्रमांक 9921448257. समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभनी. हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा. शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल. मोबाइल क्रमांक 9766683126. एयर फिटर उड़ान पुल के पास, अनुषा टैकिस के सामने, गंगा खेड़ रोड.
परभनी 24 तास सेवा। अगर आपकी गाड़ी किसी भी जगह पर परभनी शहर के किसी भी जगह पर पंचर हो रही है तो आप टेंशन ना लें, ये नंबर पर फ़ोन करें, 24 घंटे सेवा उपलब्ध है। सैयद शकील, सैयद इस्माइल, संपर्क जरूर करें। मोहम्मद अकबर का जनता एल्यूमिनियम, पाडोला कॉलोनी, सुभेदार नगर, दरगाह रोड, परभनी। हमारे पास एल्यूमिनियम पार्टीशन, स्लाइडिंग विंडोज, ग्लास वर्क, कंपोजिट पैनल, एल्यूमिनियम डोर्स, कबर्ड्स तैयार और फिट करके सबसे कम कीमत में मिलेंगे। एक बार संपर्क जरूर करें मोहम्मद अकबर। मोबाइल क्रमांक 9890032128। मिर्जा मेस, सुभेदार नगर, डिपो के पास, परभनी। अगर आप परभनी शहर में रहते हैं और घर के खाने का लुफ्त लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा में सुभेदार नगर, डिपो के पास, परभनी। घर पहुंच सेवा, खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। अगर आपके पास, आपके पड़ोस में किसी को मूलव्याध है, बगंदर है, नासूर है, तो आप फिक्र ना करें, डॉक्टर राव से कांटेक्ट करें। ये उनका पता है, साई क्लिनिक वो नर्सिंग होम, गवाने चौक, परभनी। डॉक्टर राव को 40 साल का तजुर्बा है, गवाने चौक, परभनी। मोबाइल नंबर 9890090925, सेकेंड नंबर 9420621924।